जय हिंद मित्रांनो एक्झाम जी के मराठी बाय एस एम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो आपण सर्व परीक्षांसाठी सराव प्रश्नपत्रिका सुरू केलेल्या आहेत त्याची ही तिसरी प्रश्नपत्रिका आहे तर याची पी डी एफ मी तुम्हाला कालच आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे ज्याने कोणी व्यवस्थित सोडवलेली असेल तर आता या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरे पाहून घ्या आणि किती उत्तरे बरोबर आलेले आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या सर्व एक्झामसाठी ही प्रश्नपत्रिका महत्त्वाची आहे याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी क्वेश्चनच घेतलेले आहेत काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन असणार आहेत आणि काही संभाव्य प्रश्नसुद्धा असणार आहेत तर बघूया मग सराव प्रश्नपत्रिका तीन याचे उत्तर आहे बघा मग पहिला प्रश्न लोभाजीरावाने जास्त जमीन प्राप्त करण्यासाठी खूप धावाधाव केली पण अतिलोभाने त्यांचा मृत्यू झाला मग यालाच म्हणतात ना तर काय म्हणतात मग यालाच तर याचं उत्तर आहे आती तेथे माती ओके आती केले की माती होते ओके okay? तर बघा मित्रांनो मी प्रश्न वाचल्यानंतर दोन ते तीन सेकंद थांबणार आहे कारण तुम्ही तीन सेकंदामध्ये ज्याने कोणी प्रश्नपत्रिका आपली ही सोडवलेली नसेल तर या तीन सेकंदामध्ये पटकन तुम्ही आपल्या मनामध्ये उत्तर सिलेक्ट करायचं आहे आणि उत्तर बरोबर येते की नाही तुम्ही चेक करायचं आहे म्हणजे व्हिडिओसोबतच तुमचा अजून सरावसुद्धा होईल ओके okay? बघूया पुढचा प्रश्न सुपीक शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द नसलेला अचूक पर्याय तर काय येईल याचं उत्तर मग तर याचं उत्तर आहे सुपता ओके okay, ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा बघा कोणता तर बहुव्रीही समास तर याचे उदाहरण कोणते आहे या चार ऑप्शनपैकी तर काय असेल याचं उत्तर मग तर बघा मग बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे चक्रपाणी आणि अनंग हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहेत बघूया पुढचा प्रश्न ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच क्रियापद असते त्या वाक्यास काय म्हणतात बघा ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश असतो व एकच क्रियापद असते तर त्या वाक्यास काय म्हणतात तर काय येईल याचं उत्तर तर बघा मग ज्या वाक्यात एकच उद्देश असतो आणि एकच क्रियापद असते तर त्या वाक्यास केवल वाक्या असे म्हणतात ऑप्शन क्रमांक ये पुढचा प्रश्न बघूया जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचन पुरुषास अनुसरून असते तेव्हा त्या प्रयोगास काय म्हणतात काय असल्याचं उत्तर मग तर त्या प्रयोगास कर्मणी प्रयोग असे म्हणतात बघा जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचन पुरुषास अनुसरून असते तर तेव्हा त्या प्रयोगास कर्मणी प्रयोग असे म्हणतात ऑप्शन क्रमांक सी बघूया पुढचा प्रश्न लाघवी या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला पर्याय ओळखा बघा कोणता शब्द लाघवी या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला पर्याय ओळखा का तर काय असेल मग काय नसेल याचा पर्याय तर याचं उत्तर आहे लंपट बघा लाघवी या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला पर्याय आहे लंपट ऑप्शन क्रमांक बी बाकी लाघवी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत मग तर आर्जवी त्याच्यानंतर लडीवाळ आणि प्रेमळ हे लाघवी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा शब्द शब्द बघा पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा बघा पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होईल मग तर याचं उत्तर आहे पराभव करणे पाणी पाजणे म्हणजेच पराभव करणे ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न अंग मेहनतीने पैसे मिळवून उपजीविका करणे या अर्थाची मन ओळखा बघा अंग मेहनतीने पैसे मिळवून उपजीविका करणे तर या म्हणीचा योग्य अर्थ किंवा या अर्थाची मन ओळखा तर काय असेल मग कोणती म्हण असेल याची तर याचं उत्तर आहे हातावर पोट भरणे ओके पुढचा प्रश्न बघा जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी व एकवचनी असून स्वतंत्र असते त्यालाच रिकामी जागा असे म्हणतात तर काय म्हणतात मग काय असेल उत्तर मग तर त्यालाच भावे प्रयोग असे म्हणतात काय म्हणतात त्याला भावे प्रयोग असे म्हणतात ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न विश्वकोश या प्रसिद्ध मराठी ज्ञानकोशाचे संपादन खालीलपैकी प्रामुख्याने कोणी केले बघा कशाचे तर विश्वकोश या प्रसिद्ध मराठी ज्ञानकोशाचे संपादन खालीलपैकी कोणी केले तर कोणी केले मग काय असेल याचं उत्तर तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी विश्वकोश या प्रसिद्ध मराठी ज्ञानकोशाचे संपादन केले ओके पुढचा प्रश्न बघा कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत बघा कोणत्या तर कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगात काय असेल याचं उत्तर तर याचं उत्तर आहे विंध्य रांगा बघा कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगामध्ये रांगात आहेत तर विंध्य रांगा ओके ऑप्शन क्रमांक ए ओके बघूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो बघा महाराष्ट्रातील मोसमी पाऊस प्रामुख्याने कोणत्या प्रकारामध्ये मोडतो तर काय असेल याचं उत्तर मग तर याचं उत्तर आहे नैऋत्य मोसमी ओके ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त आढळते बघा दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त आढळते महाराष्ट्रामध्ये कुठे आढळते मग काय असेल याचं उत्तर तर याचं उत्तर आहे नागपूर या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त आढळते ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर काय असेल याचं उत्तर तर याचं उत्तर आहे मुंबई शहर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर हे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे पुढचा प्रश्न मॅगनीजचे साठे महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात बघा कशाचे तर मॅग्नीटचे साठे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर काय असेल याचं उत्तर तर बघा मग महारा महाराष्ट्रामध्ये मॅग्नीटचे साठे नागपूर या ठिकाणी आढळतात ऑप्शन क्रमांक ए ओके बघूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते बघा महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते तर काय असेल याचं उत्तर मग तर बघा मग तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे बघा कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त हा प्रश्न विचारलेला आहे तर काय असेल याचं उत्तर मग तर याचं उत्तर आहे राजस्थानचे राजस्थानचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे पुढचा प्रश्न अस्तंभा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते बघा कोणतं शिखर तर अस्तंभा हे शिखर तर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेमध्ये आढळते तर काय असेल याचं उत्तर मग तर याचं उत्तर आहे सातपुडा पर्वतरांगेमध्ये अस्तंभा हे उंच शिखर आढळते सातपुडा पर्वतरांगेमध्ये ओके बघूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत बघा कर्नाटक राज्यास किती जिल्ह्यांच्या सीमा महाराष्ट्रातील लागून आहेत तर काय असेल याचं मग उत्तर तर याचं उत्तर आहे सात बघा कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ओके ऑप्शन क्रमांक सी बघूया पुढचा प्रश्न सोलापूर <गणाँचा> जिल्ह्यातील नान्नच अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे बघा कोणत्या जिल्ह्यातील तर सोलापूर जिल्ह्यातील नान्नच अभयारण्य तर कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे तर काय असेल याचं उत्तर मग तर याचं उत्तर आहे माळढोक माळढोक या पक्षासाठी नान्नच अभयारण्य प्रसिद्ध आहे जे की सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे व्यवस्थित सर्व पॉईंट लक्षात घ्या पुढचा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर डॅश या नावाने ओळखला जातो बघा कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर कोणत्या नावाने ओळखला जातो काय असेल याचं उत्तर मग तर बघा मग कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर हा वाडी रत्नागिरी या नावाने ओळखला जातो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही कोणत्या ठिकाणी नाही मग तर याचं उत्तर आहे पुणे पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही बघूया पुढचा प्रश्न तेवीसवा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील एकशे वीसवी घटनादुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे बघा कितवी तर एकशे वीसवी घटनादुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित तर काय असेल याचं उत्तर मग तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए न्यायालयीन नियुक्ती यासंबंधी एकशे वीसवी घटनादुरुस्ती विधेयक आहे पुढचा प्रश्न भारताची संविधानसभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली बघा भारताची संविधानसभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मा मान्य केली तर काय असेल याचं उत्तर मग कोणत्या वर्षी मान्य केली तर याचं उत्तर आहे एकोणीसशे चाळीसमध्ये एकोणीसशे चाळीसमध्ये भारता भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी मान्य केली ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न भारतीय संविधानाच्या कलम एकशे चौपन्न प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॅश यांच्याकडे देण्यात आलेली आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या कलम एकशे प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता कोणाकडे देण्यात आलेली आहे काय असेल याचं उत्तर मग तर याचं उत्तर राज्यपाल यांच्याकडे देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणाच्या शिफार कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेला आहे असा प्रश्न विचारला आहे तर मग कोणाच्या कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार हा मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मग काय असेल याचं उत्तर तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वर्णसिंग समिती बघा स्वर्णसिंग समिती यांच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तींमुळे अकरावे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले बघा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अकरावे मूलभूत कर्तव्य यादीमध्ये नंतर समाविष्ट केले तर कितवी घटनादुरुस्ती आहे मग ही तर याचं उत्तर आहे शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार किंवा शहाऐंशीव्या घटनादुरुस्तींमुळे अकरावे मूलभूत कर्तव्य नंतर यादीत समाविष्ट केले पुढचा प्रश्न गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी दोन हजार अकरा दोन हजार बारामध्ये कोणती समिती नेमण्यात आली बघा गरिबीच्या मुद्द्यांचे पुनर्परीक्षण करण्यासाठी दोन हजार अकरा बारामध्ये कोणती समिती नेमण्यात आली तर काय असेल याचं उत्तर मग तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सी रंगराजन समिती पुढचा प्रश्न पाहूया एकोणतीसवा प्रश्न ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकांची गरज असते बघा कुठल्या तर ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकांची गरज असते तर काय असेल याचं उत्तर मग तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चोवीसशे चोवीसशे उष्मांकांची गरज असते ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून पुढचा प्रश्न एक ग्रॅम मेदापासून किती ऊर्जा मिळते महत्वाचा प्रश्न आहे एक ग्रॅम मेदापासून किती ऊर्जा मिळते तर किती ऊर्जा मिळते मग एक ग्रॅम मेदापासून तर याचं उत्तर आहे नऊ किलो कॅलरी ऑप्शन क्रमांक बी बघा एक ग्रॅम मेदापासून नऊ किलो कॅलरी ऊर्जा मानवासाला मिळते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो बघा कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो तर काय असेल याचं उत्तर मग सोपा प्रश्न आहे हा तर याचं उत्तर आहे प्लॅटिपस प्लॅटिपस हा सस्तन प्राणी अंडी घालतो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते बघा चार कप्प्यांचे हृदय महत्वाचा प्रश्न आहे आणि सोपा सुद्धा आहे तर कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते काय असेल याचं उत्तर तर बघा मगरीचे हृदय चार कप्प्यांचे असते ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो बघा कशावरील तर पानांवरील केवढा रोग कोणत्या खनिज द्रव्यांच्या अभावामुळे होतो तर मग कोणत्या खनिज द्रव्यांच्या अभावामुळे केवढा रोग होतो हा हा काय असेल याचं उत्तर मग तर याचं उत्तर आहे लोहाच्या अभावामुळे बघा पानांवरील केवढा हा रोग लोहाच्या अभावामुळे होतो पुढचा प्रश्न डॅश हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फोरसच्या आंतरिक मात्रेसाठी म्हणजे शोषणासाठी जबाबदार असते बघा शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी म्हणजे शोषणासाठी जबाबदार असते तर कोण असते मग कोणते विटॅमिन असते जबाबदार तर याचं उत्तर आहे विटॅमिन ड बघा जीवनसत्व ड जीवनसत्व ड हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी म्हणजे शोषणासाठी जबाबदार असते पुढचा प्रश्न एक इंच वायुभार म्हणजे किती मिलीबार बघा एक इंच वायूभार म्हणजेच किती मिलीबार तर काय असेल याचं उत्तर मग तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चौतीस मिलीबार ऑप्शन क्रमांक सी ओके चौतीस मिलीबार पुढचा प्रश्न बघूया कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी डॅश वापरली जातात बघा कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घ्या घेण्यासाठी काय वापरली जातात मग काय असेल याचं उत्तर तर याचं उत्तर आहे एडी करंट म्हणजे चक्राकार प्रवाह कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी एडी करंट म्हणजे चक्रा चक्राकार प्रवाह वापरली जातात ओके बघूया पुढचा प्रश्न डॅश हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजतात बघा कोणते तंत्र वा वापरून समुद्राची खोली मोजली जाते काय असेल याचं उत्तर मग तर याचं उत्तर आहे सोनार सोनार हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजली जाते बघूया पुढचा प्रश्न प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही बरं ना का बघा प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही विचारले तर काय असेल याचं उत्तर मग तर बघा मग वारंवारतामध्ये बदल होत नाही ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न डेंगू विषाणूचा प्रसार खालीलपैकी कोणता डास चावल्याने होतो बघा डेंगूचा प्रसार कोणता डास चावल्याने तर काय असेल याचं उत्तर मग तर याचं उत्तर आहे एडिस इजिप्ती बघा एडिस इजिप्ती हा डास चावल्याने डेंगू विषाणूचा प्रसार होतो चाळीसवा प्रश्न बघा महात्मा गांधींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली बघा महत्त्वाचा प्रश्न आहे महात्मा गांधींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली तर काय असल्याचं उत्तर मग तर याचं उत्तर आहे आचार्य विनोबा भावे यांची निवड महात्मा गांधींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून केली ओके पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर काय असल्याचं उत्तर मग तर याचं उत्तर आहे शिवनेरी बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला बघूया पुढचा प्रश्न बेचाळीसवा गोपाळ हरी देशमुख हे कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध होते बघा गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव तर काय मग काय असेल याचं उत्तर तर याचं उत्तर आहे लोकहितवादी बघा गोपाळ गणेश सॉरी गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी या टोपण नावाने सुद्धा प्रसिद्ध होते पुढचा प्रश्न तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता बघा तिसरे इंग्रज मराठा युद्ध तर या युद्धामध्ये मराठ्यांचा सेनापती कोण होता तर काय असेल याचं उत्तर मग तर याचं उत्तर आहे बापू गोखले बघा तिसरे मराठा इंग्रज मराठा युद्धामध्ये मराठ्यांचा सेनापती बापू गोखले हे होते ओके पुढचा प्रश्न विष्णूशास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दुःखांना वाचा फोडली बघा कोणी तर विष्णूशास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दुःखांना वाचा फोडली तर काय असेल मग याचं उत्तर तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंदू प्रकाश या वृत्तपत्रातून विधवांच्या दुःखांना वाचा फोडली कोणी तर विष्णूशास्त्री पंडित यांनी ओके पुढचा प्रश्न स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला महत्त्वाचा ग्रंथ आहे हा बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला मग काय असेल याचं उत्तर तर याचं उत्तर आहे ताराबाई शिंदे बघा ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला ओके बघूया पुढचा प्रश्न सेहेचाळीसवा प्रश्न खालील विवरणावरून व्यक्ती आपल्याला ओळखायची आहे तर बघूया मग तर पहिले वि विधान आहे बघा मराठी मराठीतील पहिले पत्रकार बघा महत्त्वाचं आहे मराठीतील पहिले पत्रकार दुसरं विधान अक्कल आहे अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक तिसरं विधान आहे मराठी वृत्तपत्राचे जनक आणि चौथं आहे कुलाबा वेधशाळेचे संचालक तर हे चारही विधान कोणासंबंधी आहेत तर ते व्यक्ती आपल्याला ओळखायचं आहे तर काय असेल याचं उत्तर मग तर याचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर बघा ऑप्शन क्रमांक सी बाळशास्त्री जांभेकर तर बघा मग बाळशास्त्री जांभेकर हे मराठीतील पहिले पत्रकार होते त्याच्यानंतर बघा बाळशास्त्री जांभेकर हे अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक होते त्याच्यानंतर बघा बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्राचे जनकसुद्धा होते आणि बाळशास्त्री जांभेकर हे कुलाबा वेधशाळेचे संचालक सुद्धा होते सर्व पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या बघूया पुढचा प्रश्न एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते बघा कधीच्या तर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष तर कोण होते मग काय असेल याचं उत्तर तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंडित जवाहरलाल नेहरू बघा पंडित जवाहरलाल नेहरू हे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष होते ओके ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न कोणत्या समाज सुधारकाने विधवेशी विवाह केला बघा कोणत्या समाज सुधारकाने विधवेशी विवाह केला होता तर कोणी केला होता मग तर याच उत्तर आहे महर्षी दोंडो केशव कर्वे बघा महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी विधवेशी विवाह केला होता पुढचा प्रश्न अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्र असतील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण बघा कुठे तर अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण तर कोण आहे मग काय असेल याचं उत्तर तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आनंदीबाई जोशी ओके पुढचा प्रश्न बारा मे एकोणीसशे सॉरी बारा मे अठराशे पंच्याहत्तर बघा बारा मे अठराशे पंच्याहत्तर रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कुठे झाला बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बारा मे अठराशे पंच्याहत्तरमध्ये शेतकऱ्यांचा पहिला उठाव कोणत्या ठिकाणी झाला तर काय असेल याचं उत्तर मग तर सुपे बघा ऑप्शन क्रमांक सी सुपे या ठिकाणी बारा मे अठराशे पंच्याहत्तरमध्ये शेतकऱ्यांचा पहिला उठाव झाला तर बघा मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि या प्रश्नसंचारच्या पी डी एफसाठीसुद्धा सुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि यू आपल्या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा ओके थँक्यू धन्यवाद